पिंपरी चिंचवडमध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 85 किलो प्लास्टिक काढण्यात आलंय. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे गायीचे प्राण वाचले खरे, पण राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या गायींच्या समस्येनं पुन्हा डोकं वर काढलंय. आपण कचऱ्यात बऱ्याचदा प्लास्टिक फेकतो, पण हेच प्लास्टिक गायींच्या जीवावर बेतताय. पिंपरी चिंचवडमध्ये एका गायीच्या पोटातून तब्बल 85 किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आलंय. फक्त प्लास्टिकच नाही तर नटबोल्ड, तारा, खिळेही गायीच्या पोटात गेले. सामाजिक संस्थांनी वेळीच उपचार केल्यामुळे गायीचे प्राण वाचलेत. ही खूपच चिंताजनक बाब आहे, कारण जेव्हा काही केव्हा हे जनावरं असे काही कचरा खातात तेव्हा हे प्लास्टिक डिग्रेड होत नाही. हे प्लास्टिक जनावरांच्या पोटात अडकून राहतं आणि हेच वारंवार कचरा खाण्याने हे अडकलेले प्लास्टिक जे जेवण जे असते, जनावर जे खाद्य खातो ते खाद्य पुढे ढकललं जात नाही, त्यामध्ये ही कंडिशन अशी जाणवते. पण प्रश्न एका गायीचा नाही. स्मार्ट सिटी होणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्रास गायी मोकाट फिरतायत, कचरा कुंडीत पडलेलं प्लास्टिक खातायत. तर दुसरीकडे या मोकाट जनावरांना पकडण्याची कोणतीच सक्षम यंत्रणा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे नाही. रोडला पण गाय खूप आहे पिंपरी गावात, वारंवार कंप्लेंट केला नगरपालिकेत. डॉक्टर गोरे होते त्यांच्याकडे पण, आणि आता पाहून सॉलिड डॉक्टरांना पण मी व्हॉट्सअप केले की कुठं कुठं गाय बसतात, लोकांच्या गाड्यांचं नुकसान होते. तर चिखलीला 5 एकर जागा रिझर्वेशन केले गोरक्षणसाठी, तर तिथं गाय स्थलांतर करावं ही माझी इच्छा आहे. या पुढच्या काळामध्ये खरं तर गायीची काळजी आम्ही 100% या शहरामधल्या सर्व गायींची काळजी, ज्या मोकळ्या गायी आहेत त्याही घेण्याचा प्रयत्न करू. ज्या आयडेंटिफाय गायी आहेत ज्यांच्या कुणाच्या आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या गायीची व्यवस्था जर आपण केली त्या रस्त्यावर जाणार नाहीत किंवा प्लॅस्टिक खाणार नाहीत, आणि प्लॅस्टिकमुळे गायींना पुढच्या काळामध्ये जे कुठल्या पद्धतीचे रोग असतील ते होणार नाहीत याच्या संदर्भामधली काळजी आम्ही घेतो. फक्त पिंपरी चिंचवडच नाही तर सर्वच शहरात कमी अधिक प्रमाणात गायींच्या पदरी कचरा कुंड्यातील प्लास्टिक खाणं येतच. ज्या गायीला धार्मिक आणि राजकीय स्टेटस आहे तिची तरी अशी अवस्था नको, हेच काय ते सांगणं. कैलास पुरी सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.